आणि यानंतर वळूयात महाराष्ट्रातल्या अन्य काही बातम्यांकडे. अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणामध्ये अटक झालेल्या बुकी अनिल जयसिंघानी यांच्या अडचणीमध्ये आता आणखी वाढ होणार आहे, कारण त्याच्याबद्दल अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनिल जयसिंघानी याच्या अटकेनंतर 15,000 कोटी रुपयांचं मॅच फिक्सिंगचं मोठं नेटवर्क उघडकीस आलं. या रॅकेटमध्ये अनेक क्रिकेटपटू, IPL फ्रँचायझी, मालक आणि पोलीस यांचाही समावेश आहे. भ्रष्टाचार, ब्लॅकमेलिंग, मॅच फिक्सिंग आणि हवालाचं एक मोठं रॅकेट सध्या उघडकीस येत आहे. आणि या सगळ्याचा थेट संबंध पाकिस्तान आणि दुबईतील क्रिकेट बेटिंग कार्टेलशी असल्याचं सुद्धा तपासामध्ये समोर आले. अनिल जयसिंघानीची एक ऑडिओ क्लिप सध्या समोर आली आहे, ज्यामध्ये तो रमेश या फरार बुकीला मुंबई आणि ठाण्यामध्ये क्रिकेट बेटिंग करण्यासाठी प्रोत्साहन देतोय. माझं स्वतःचं ठाणे आणि शिर्डी इथे 3-स्टार हॉटेल आहे, स्थानिक पोलिसांशी माझे चांगले संबंध आहेत आणि सुरक्षेसाठी 2 शस्त्रधारी गार्ड सुद्धा उपलब्ध करून देतो, असं जयसिंघानी या रमेश नावाच्या बुकीला सांगतोय, असे या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येते. ही ऑडिओ क्लिप नेमकी काय आहे बघूया. रमेश भाई, सनी बोल रहा हूँ, सनी बॉम्बे. लास्ट टाइम बात हुई ना आपसे सेशन के बारे में, किधर मतलब इंदौर में, इंदौर साइड है, विजयवाड़ा ना. हाँ जी. तकलीफ किधर, मतलब पुलिस का तकलीफ? हाँ, हैदराबाद. अच्छा, फिर बॉम्बे में आपको चाहिए क्या जगह वगैरह? हाँ, नहीं, अगर जगह चाहिए तो मेरा सेफ्टी का जगह है, ऐसा नहीं, मैं पहचान भी है DCB BCB सब, और सेक्शन वेक्शन भी कोई ऐसी बात नहीं. अगर जगह चाहिए तो मैं दे सकता हूँ, मेरा खुद का होटल है 3-स्टार, एकदम सेफ्टी हो गारंटी में, मतलब एकदम चीज सामने से. थाना में भी है मेरा होटल, शिरडी में भी है, और यहाँ तक भी कर सकता हूँ. आपको शायद पागल बना लगेगा मेरा, बाहर 2 पुलिस वाले बिठा के दूंगा, कि मैं मंडी दिल्ली पाली भाई जब भी थे, किरण भाई सबको जानता हूँ, मेट्रो किरण भाई तो गरीब है ना अभी. किरण भाई जो जेके वाले बोले ना, वो गुजरात साइड में बैठते है. हाँ, आपको ऐसा गारंटी लगे कि भाई 2 पुलिस वाले बाकायदा बाहर बैठा के दिए गन मशीन के साथ, तो ही आप बैठो, नहीं तो आप नहीं बैठो, मैं इतना कर सकता हूँ. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.